आज आपण बोट बाहुल्या बनवणार आहोत. काय बनवणार आहोत? बोट बाहुल्या म्हणजेच फिंगर पपेट्स म्हणतात. फिंगर पपेट्स. आता बोट बाहुल्यांचा उपयोग काय असतो की आपण त्याच्यावर जर संख्या ज्ञान दिलं तर आपल्याला त्याचा सराव घेता येतो. त्यामुळं ते पाहतो एक नमुना म्हणून आधी मी बोट बाहुल्या दाखवतो. कार्डशीट पेपर पासून अशा पद्धतीने आपण बोट बाहुल्या बनवणार आहोत. की अशा पद्धतीने हे तयार केलेल्या बोट बाहुल्या आहेत आणि त्या अशा बोटामध्ये घालायच्या. त्याच्यावर अंक लिहिलेले असतात आणि ते अंक मिळून ती संख्या वाचण्याचा सराव आपल्याला घ्यायचा आहे. आता सांगा बरं किती झाली संख्या? 74. किती झाली? 74. ही किती आहे? 6. आता किती झाली? 73. आता सांगा बरं का आता किती झाली? 52. किती झाली? 52. आता 55. अशा पद्धतीने आपल्याला संख्यांचा सराव घेण्यासाठी या बोट बाहुल्या बनवणार आहोत. आता त्या कशा बनवायच्या हे पाहूया. अगोदर कार्डशीट पेपर घ्यायचा आणि कार्डशीट पेपरवर अशा पद्धतीने आकार पेन्सिलनी काढायचा आणि तो आकार मग कापून घ्यायचा. कापल्यानंतर हा आकार कापल्यानंतर हा जो आकार आहे पेन्सिलने काढलेला तो कात्रीने व्यवस्थित कट करून घ्यायचा. कापल्यानंतर तो आकार असा बनतो. कसा? असा. अगोदर आयर आणि त्याच्यावर दिव्यासारखा दिसतोय का? आणि मग त्याच्यावर आपण संख्या लिहूया. आता किती लिहू सांगा? 4. आपण लिहू याच्यावर 4. किती इथे? 4. किती इथं? 4. आता काय करायचं? त्याला बोटासारखा आकार असा गोल दुमडायचा. गोल दुमडायचा. दुमडला का? मग दुमडल्यानंतर थोडस जर जास्त वाटत असं तर थोड कात्री कट करून घ्यायचं. कट करून घ्यायचं आणि मग असा बोटासारखा आकार दिसला का? असा बोटासारखा. आणि मग त्याला पेपर लावायचं. काय लावायचा? आणि फेकॉल लावल्याच्या नंतर तो अशा पद्धतीने चिटकून घ्यायचा. काय करायचा? चिटकून घ्यायचा. का बरं चिटकवायचा? ते निघत नाही. तो निघत नाही आणि चांगल्या पद्धतीने चिटकवला जातो. मग ते अशा पद्धतीने बोटामध्ये घ्यायचा. त्याचे थोडस ओल आहे. किती झाले? 4. किती झाले? 4. मग अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या रंगाचे कार्डशीट पेपर पासून अशा संख्या तयार करू शकतात. आपला पहिली दुसरीचा वर्ग आहे म्हणून आपण 2 अंकी संख्यांचा सराव घेतो. तिसरी मोठा वर्ग झाला का 3 अंकी संख्यांचा सराव घ्यायचा. 4 अंकी संख्यांचा सराव घ्यायचा. मग पुन्हा संख्या अशा बदलत राहायच्या. हे सांगा किती आहे, ते सांगा किती आहे. मग आपला सराव होतो पण अंकांचा. मग याच्यामध्ये आपण चित्र सगळे काढू शकतो. मांजराचं चित्र, सश्याचं चित्र, सगळे चित्र आपण काढून असे घेऊ शकतो. त्याला म्हणतात फिंगर पपेट. ओके, छान आहे ना? आपण छान बनवलं. एकदा सराव घेऊया आपण. किती येते? 43. आता 40. किती येतं? 40. आता 54. किती येतं? 54. आता 47. सगळ्यांनी बोलायचं.